Hi students. First of all, good morning to all of you. This is a lecture on diffraction. This is a lecture on wave optics. In wave optics, we are discussing the point is diffraction of light. In diffraction means there is a bending of light. Diffraction means bending of light around the edges of obstacle. एखाद्या पॉइंट पासून लाईट बेंड झाली तर त्याला काय म्हणतोय आपण डिफ्रॅक्शन झाले म्हणतो. मग एक्झाम्पल काय असेल नंबर ऑफ एक्झाम्पल आपल्याला आपण आता कधी आपल्या डोळ्याचं डिफ्रॅक्शन कधी होते बघा. आता हा चॉक हा इथं आहे आपला तर हा एकदम क्लोज घेतला मी किंवा डोळे मोठे करून याच्यावर बघितले की काय होतात लाईट आपल्या काय होतं इथं डिफ्रॅक्शन आपल्याला क्लिअर इमेज मिळत नाही देतं लाईट काय होते डिफ्रॅक्ट होते इंटेन्सिटी कमी जास्त आपल्याला मिळते. तर असं का होतंय कारण का लाईट काय होते तिथं बेंड होते त्या पॉईंटला तर कधी कसं कधी बेंड होते ती तर वेव्हलेंथ ऑफ लाईट इज इक्वल टू काय असेल तो डिफ्रॅक्शन इलिमेंट असेल. तर डिफ्रॅक्शन इलिमेंट म्हणजेच काय आता आपण बघितलं एक रेटिंग वगैरे आपला माहिती आहे सगळं. नाव हिअर वी आर डिस्कसिंग द नेक्स्ट पॉईंट इज एक्सपेरिमेंटल सेटअप. ऑलरेडी वी आर डिस्कसिंग फ्रॅनहोफर डिफ्रॅक्शन अँड फ्रेसनल डिफ्रॅक्शन. फ्रेसनल डिफ्रॅक्शन मीन्स द सोर्स इज ॲट व्हेरी finite distance. We called as a finite distance there is a cylindrical wavefront, cylindrical wavefront occur we called as a Fresnel diffraction. And another we are discussing type is Fraunhofer diffraction. Scientist of Fraunhofer that we said that Fraunhofer diffraction. In Fraunhofer diffraction we are discussing source and the grating element are infinite distance, are at a infinite distance. So the rays coming at a parallel to each other, so there is a plane diffraction, plane wavefront occur. So there is a plane wavefront occur. Kya hote ita ray lambun and right tyachyamule kya honar sagle plane rays asnar ahet. Example sun ghiu apan tithun yenar rays kasa asnar parallel to pratyek ray swatala parallel asel tyachyamule kya hoil sagle je aplyala wavefront miltel te sagle kase milte aplyala plane wavefront miltat. आणि आपण हे जे पुढचा पॉईंट बघणार आहोत म्हणजे हाच टोटल पॉईंट आहे तो सगळा त्याच्यावर कशा आहे फ्रॉनॉफर डिफ्रॅक्शनवर आहे म्हणजेच कशा आहे प्लेन वेवफ्रंट असतं त्याच्यामध्ये. नाव हिअर वी आर डिस्कसिंग एक्सपेरिमेंटल सेटअप ऑफ फ्रॉनॉफर डिफ्रॅक्शन. एक्सपेरिमेंटल सेटअप का हा इझी पॉईंट आणि याच्यानंतर काय सिंगल स्लिट हाच पुढं कंटिन्यू केला फक्त पॉईंट पहिला याच्यामध्ये काय सांगतो आणि मग पुढचा पॉईंट घेतो. एक्सपेरिमेंटल सेटअप ऑफ फ्रॉनॉफर डिफ्रॅक्शन. फ्रॉनॉफर डिफ्रॅक्शन मध्ये एक्सपेरिमेंटल सेटअप काय इम्पॉर्टंट आहे आपल्याला एक इम्पॉर्टंट फ्रॉनॉफर डिफ्रॅक्शन आहे म्हणजे तिथं काय आलं पाहिजे सगळे रे कसे आले पाहिजेत पॅरलल रे आले पाहिजेत आणि त्याच्यामध्ये कुठला वेवफ्रंट येतोय पॅरलल रेज म्हणजे कुठला वेवफ्रंट येतोय प्लेन वेवफ्रंट येतोय आपल्याला माहित पाहिजे रे पॅरल असेल तर वेवफ्रंट कुठला येतोय प्लेन वेवफ्रंट. फ्रॉनॉफर डिफ्रॅक्शनला आपण कुठला काय म्हणतोय आपण इट इज अ प्लेन वेवफ्रंट म्हणू शकतोय प्लेन वेवफ्रंट डिफ्रॅक्शन म्हणू शकतोय फ्रॉनॉफर डिफ्रॅक्शनला. नाव एक्सपेरिमेंटल सेटअप कसा आहे बघा. कन्सिडर अ सोर्स मोनोक्रोमॅटिक सोर्स. काय करतोय आपण इथं मोनोक्रोमॅटिक सोर्स घेतोय. कुठला सोर्स घेतोय तर मोनोक्रोमॅटिक सोर्स. मोनोक्रोमॅटिक सोर्स इमिट लाईट इन ऑल डायरेक्शन. मोनोक्रोमॅटिक सोर्स इमिट लाईट इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. कसं करणार आहे हा लाईट इकडे इमिट करणार इकडे इमिट करणार इकडे इमिट करणार ह्या सगळीकडे इमिट करणार लाईट. याच्यामधलं आपण काय आपल्या जसे लाईट हे राईट लाईट रेज घेतलेत आपण इकडे एक दोन तीन चे थोडे लाईट रेज घेतलेत आणि हे लाईट रेज कुठून पास केले कॉन्व्हेक्स लेन्स. दिस इज अ फर्स्ट कॉन्व्हेक्स लेन्स. हे एका कॉन्व्हेक्स लेन्स मधून पास केले त्या होईल कॉन्व्हेक्स लेन्स मधून पास झाल्यानंतर लाईट रे असे कसे असतील असे आणि कसे डिफरंट डायरेक्शन असेल आणि कॉन्व्हेक्स लेन्स मधून पास झाले तर काय होणार ते पॅरल होतात. काय होतात ते पॅरल आपण माहिती आहे आपल्याला. तर काय झाले हे पॅरल झालं लाईट रेज म्हणजे आपल्याला बघा लाईट रेज पॅरल झाले आणि लाईट रे कशामधून पास करतो हे डिफ्रॅक्शन इलिमेंट. दिस इज अ स्लिट. ह्या काय म्हणतो आपण त्याला स्लिट म्हणा किंवा स्लिट ग्रेटिंग आणि किंवा आपण काल आपण बघितलं होतं बघा असं गोल हे दिस इज असं जर पुट्ट्या कापून जर हे घेतला पुट्ट्याला सेंटरला कापला तर दिस इज ऑल्सो डिफ्रॅक्शन एलिमेंट. तसा आपण हा काय घेतला आहे एक स्लिट घेतला दिस इज डिफ्रॅक्शन एलिमेंट. हॅव्हिंग विड्थ ऑफ स्लिट काय आहे बघा याच्यामध्ये विड्थ ऑफ स्लिट इज नियरली इक्वल टू काय आहे विड्थ ऑफ स्लिट इज नियरली इक्वल टू वेवलेंथ ऑफ लाईट. Width of slit is nearly equal to wavelength of light. म्हणजे लाईटच्या वेवलेंथ एवढी म्हणजे 10^-4 10^-5 10^-8 अशा ओरिएंटेड ही काय स्लिटची विड्त असते. म्हणजे बघा 10^-4 म्हणजे बघा किती आपल्या केसाच्या 10^ केसापेक्षा पण आपल्या लहान किंवा केसाच्या एवढी एवढी जी विड्त असणार आहे. आणि इथून काय होत्या हे पॅरल रेज काय होतात इथे याच्यावर पडतात.
पॅरल रेज म्हणजे काय, हे काय असणार आपले, दिस इज अ प्लेन वेव्ह फ्रंट, इथं काय असणार आपले सगळे प्लेन वेव्ह फ्रंट, प्लेन वेव्ह फ्रंट जेव्हा याच्यावर पडतील त्यावेळेला काय असतात, एव्हरी प्लेन सॉरी इन इन प्लेन वेव्ह फ्रंट एव्हरी एव्हरी पॉइंट ऍक्ट ॲज अ सेकंडरी सोर्सेस, इन प्लेन वेव्ह फ्रंट एव्हरी सोर्स ऍक्ट ॲज अ सेकंडरी सोर्सेस विच इमिट सेकंडरी व्ह्यूज, विच इमिट सेकंडरी व्ह्यूज काय होते नेक्स्ट इथे लिहून देणार आहे तुम्हाला सगळं पॉईंट मी जे इम्पॉर्टंट आहे त्या सिंगल सीट फ्रंट ऑफ याच्या एक्सिडेंटल सेटअपमध्ये काय फक्त हा सोर्स दिलाय मोनोक्रोमॅटिक सोर्स, त्याच्यानंतर हा काय असा आपला पहिला काय असेल हा कॉन्वेक्स लेन्स असेल ही पहिली कॉन्वेक्स लेन्स, त्याच्यानंतर ही स्लिट असेल एवढं सांगायचं होतं, आणि स्लिटची विड्थ कशी असेल वेव्हलेंथ ऑफ लाईट एवढी स्लिटची विड्थ असेल, त्याच्यानंतर दुसरं काय आपल्याला हा सेकंड कॉन्वेक्स लेन्स आहे, हा आपला सेकंड कॉन्वेक्स लेन्स आहे, आणि हा कॉन इथून काय केलं आपण स्क्रीनवरती आपण घेतले आणि याच्यावरती आपण आपल्या काय असेल इथं मॅक्झिमम किंवा मिनिमम इंटेन्सिटी दिसतात ते आपण कुठे घेतोय सगळ्या स्क्रीनवरती घेतोय, हा पॉईंट क्लिअर झाला काय 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 वापरलं एक्सिडेंटल सेटअप सांगितलाय, सोर्स घेतला मोनोक्रोमॅटिक, लेन्स घेतली, त्याच्यानंतर स्लिट घेतला वेव्हलेंथ ऑफ स्लिट इज इक्वल टू सॉरी विड्थ ऑफ स्लिट इज इक्वल टू वेव्हलेंथ ऑफ लाईट, त्याच्यानंतर सेकंड आपण कॉन्वेक्स लेन्स घेतला आणि स्क्रीन घेतली, आता याच्यावर पुढचं डिटेल सांगणार आहे मी नेक्स्ट पॉईंटमध्ये. सो हाय स्टुडंट्स, दिस इज अ फ्रंट ऑफ डिफ्रॅक्शन ऑन सिंगल स्लिट, इकडकडे दिसत नसेल मी कॅमेरा नंतर फिरवून घेईल त्यावेळी लिहून काढा त्याच्यामध्ये पॉईंट. आतापर्यंत आपण बघितलं की डिफ्रॅक्शन फ्रंट ऑफ डिफ्रॅक्शन म्हणजे काय, सोर्स आपला कुठं पाहिजे इनफायनाईट डिस्टन्सवरती पाहिजे, त्यासाठी आपण काय करतोय एक कॉन्वेक्स लेन्स घेतोय, फायनाईट डिस्टन्सवर सोर्स ठेवायचा आणि कॉन्वेक्स लेन्स घेतोय, त्याच्यामुळे आपल्याला काय मिळेल पॅरल रेज मिळते आणि त्याच्यामुळे आपल्याला कुठला वेव्ह फ्रंट मिळेल प्लेन वेव्ह फ्रंट मिळेल. नाव हिअर वी आर डिस्कसिंग फ्रंट ऑफ डिफ्रॅक्शन ऑफ सिंगल स्लिट, सिंगल स्लिटवर फ्रंट ऑफ डिफ्रॅक्शन कसं मिळते त्याच्यामध्ये काय काय बघा, हिअर देर इज अ सोर्स विच इज अ मोनोक्रोमॅटिक सोर्स विच इमिट्स ऑल दीज डायरेक्शन ऑफ रेज, रेज सगळ्या डायरेक्शनला काय करत असेल इमिट करत असेल, दिस इज अ प्रायमरी सोर्स कॉल्ड ॲज अ मोनोक्रोमॅटिक, येस इज अ मोनोक्रोमॅटिक सोर्स विच इमिट लाईट रेज इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. नेक्स्ट ऑल दीज रेज पास फ्रॉम दिस फर्स्ट कॉन्वेक्स लेन्स, ऑल दीज इन्सिडंट रे पास फ्रॉम ऑल दीज इन्सिडंट रे फॉल ऑन दी ऑल दीज इन्सिडंट रे फॉल ऑन दी फर्स्ट कॉन्वेक्स लेन्स सो दॅट दे आर पॅरलल टू इच अदर, काय इथं आहे बघा याच्यामध्ये द रे इन्सिडंट ऑन दी फर्स्ट कॉन्वेक्स लेन्स सो दॅट रेज आर पॅरलल टू इच अदर, ज्यावेळी आपण रे हा फर्स्ट कॉन्वेक्स लेन्सवर पण येईल त्यावेळेला काय जाते हे सगळे रेज कसे असतील माझे पॅरल असतील. नाव दिस पॅरलल रेज इन्सिडंट ऑन दी नाव दिस पॅरलल रेज आर कॉल्ड ॲज प्लेन वेव्ह फ्रंट, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ऑल दिस वेव्ह फ्रंट आर प्लेन वेव्ह फ्रंट, हे सगळे माझे वेव्ह फ्रंट कसे असतील प्लेन वेव्ह फ्रंट, कारण पॅरलल रेज असतील तर वेव्ह फ्रंट कसा माझा असतोय प्लेन वेव्ह फ्रंट असतोय तुम्हाला माहित आहे. ऑल दिस प्लेन वेव्ह फ्रंट इन्सिडंट ऑन दिस स्लिट ए बी, स्लिट ए बी हॅविंग विड्थ ए बी इज नियरली इक्वल टू हॅविंग विड्थ ए बी इज नियरली इक्वल टू वेव्हलेंथ ऑफ लाईट, विड्थ ए बी इज नियरली इक्वल टू वेव्हलेंथ ऑफ लाईट. इथं दिलं बघा द प्लेन वेव्ह फ्रंट इज इन्सिडंट ऑन द डिफ्रॅक्टिंग एलिमेंट, आता काय करायचं आपल्याला दिस प्लेन वेव्ह फ्रंट this plane wave front incident on this diffraction this ab is called as diffraction element this ab is called as diffraction element kutla kutla ase diffraction element apla slit asel kala apun bagitla asta circular aperture asel grating asel kai asel tya tya tikani apun kay karu shakto to plane wave front yachyar incident karto apan. next width of this slit width chi slit kiti aste slit chi width nearly equal to wavelength of light ata sangitla mi tumhala kay karto kay hote baka so this every point on this secondary wave front act as a secondary source of light every point ata yachyavar ab ithe geto va ha mata kay ab hi width hai every point yachyavar ta pratyek point mata kay asel every point on this secondary wave front act as a सेकंडरी सोर्स ऑफ लाईट, कारण असे आलेत माझे प्लेन वेव्ह फ्रंट हे प्लेन वेव्ह फ्रंट इथनं पण पास होणार आहे एव्हरी पॉईंट ऑन द प्लेन वेव्ह फ्रंट ऍक्ट ॲज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट कॉल्ड ॲज अ काय म्हणतो आपण त्याला वेव्हलेट्स म्हणतोय. इथे काय असेल हा वेव्हलेट तयार करेल हा पण वेव्हलेट तयार करेल म्हणजेच आपण वेव्हलेट दाखवत नाही तर दाखवूया काय रेज तेच दाखवलं पाहिजे हा काय असेल रे यातला एक कितीतरी रे दाखवले आपण ह्या इथे एक पॉईंट घेतला त्याचे दोन रेज दाखवले इथे एक पॉईंट घेतला त्याचे दोन रेज दाखवले आपण
इथे एक पॉइंट घेतला, नंबर ऑफ पॉइंट असतील असे असे नंबर ऑफ पॉइंट आहे इथं, आणि प्रत्येक जण अशी रेज इमिट करलाय, हा पण इमिट करलाय असे प्रत्येक जण इमिट करलाय रेज. समजत का बघा, प्रत्येक जण असे रेज इमिट करलाय. हे रेज काय असतील, हे रे कसे असतील, काही रे डायरेक्ट जातील, काही रे पॅरल असतील, हे पॅरल जातील. आणि कशावर इन्सेंट करतोय दिस पॅरल रेज, ऑल दिस रेज ऑल दिस सेकंडरी स्पेरिकल वेव्हफ्रंट, कसे असतील हे स्पेरिकल वेव्हफ्रंट म्हणला तरी पण चालेल, आर इन्सिडेंट ऑन दिस सेकंड ऑल दिस रेज ऑर सेकंडरी वेव्हफ्रंट इन्सिडेंट ऑन दिस सेकंड लेन्स, सेकंड कॉन्वेक्स लेन्स. कशावर इन्सिडेंट करतोय आपण, सेकंड कॉन्वेक्स लेन्स वर इन्सिडेंट करतोय. सेकंड कॉन्वेक्स लेन्स मधून कुठे आपल्याला मिळणार आहे, आपली ह्या पॉइंटला मिळत नेक्स्ट याच्यामध्ये. हे सुरुवातीला हा इकडे कॅमेरा फिरवून घेतो, हे लिहून घ्या याच्यामध्ये सगळे पॉईंट. इझी पॉईंट मी टाकलेत, फक्त कन्स्ट्रक्शन सांगितलंय बघा काय काय आहे. बघा, प्रायमरी सोर्स येस, त्याच्यानंतर रे इन्सिडेंट ऑन फर्स्ट कॉन्वेक्स लेन्स सो दॅट ऑल रेज आर पॅरलल. नेक्स्ट प्लेन वेव्हफ्रंट इन्सिडेंट ऑन द रिफ्रॅक्शन एलिमेंट, सर्क्युलर अपर्चर गेटिंग एक्सेट्रा. विड्थ ऑफ स्लिट इज नियरली इक्वल टू वेव्हलेंथ ऑफ लाईट. वी नो दॅट एव्हरी पॉईंट ऑन द प्लेन वेव्हफ्रंट ऍक्ट ॲज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. इथंपर्यंत समजलंय का बघा. नाव स्टुडंट्स वी आर डिस्कसिंग, इथनं काय होतात सगळे इथनं काय होतात, या सोर्स पासून मोनोक्रोमॅटिक सोर्स पासून रे सगळे बाहेर पडणार आहेत. म्हणजे त्याचा कुठला वेव्हफ्रंट असेल, स्पेरिकल वेव्हफ्रंट असेल. या स्पेरिकल वेव्हफ्रंट कशावर आपण इन्सिडेंट करतोय, फर्स्ट कॉन्वेक्स लेन्सवर इन्सिडेंट करतोय. ह्या फर्स्ट कॉन्वेक्स लेन्सवर इन्सिडेंट केल्यामुळे काय होणार, सगळे रे माझे असे असे कसे गेलेले रेज माझे सगळे रे कसे होणार आहेत, पॅरल होणार आहेत. सगळे रे कसे होणार आहेत, सगळे माझे पॅरल रेज जर होणार आहेत, सगळे पॅरल रेज, किंवा त्याला आपण काय म्हणतो तो प्लेन वेव्ह फ्रंट, त्याला काय म्हणू शकतो आपण प्लेन वेव्ह फ्रंट. दिस प्लेन वेव्ह फ्रंट इन्सिडेंट ऑन दिस स्लिट, कशावर इन्सिडेंट केलो आपण, स्लिटवर इन्सिडेंट केलो. ए बी आपली काय स्लिट आहे, ए बी जर स्लिट विडत आहे आपली, ए बी जर स्लिट विडत आहे, ही विडत ऑफ स्लिट आहे. ए बी आपण कसं आहे, ए बी कशी आहे आपली, लई स्मॉल आहे, 10^-3, 10^-4, 10^-5 मीटर आहे ही विडत. नाव एव्हरी पॉईंट ऑन दिस सेकंडरी सोर्स, एव्हरी पॉईंट ऑन दिस सेकंडरी प्लेन वेव्ह फ्रंट ऍक्ट ॲज अ सेकंडरी सोर्स. ह्या प्लेन वेव्ह फ्रंटवर ते प्रत्येक पॉईंटमध्ये काय असेल, सेकंडरी सोर्स ऍक्ट होतील. आता आपल्याला माहिती आहे सेकंडरी सोर्सला काय म्हणतोय आपण, सेकंडरी सोर्स इमिट काय करतोय, सेकंडरी वेव्हलेट्स. काय इमिट करतोय, सेकंडरी वेव्हलेट्स. म्हणजेच काय, हा सुद्धा सगळ्या यावरचे प्रत्येक पॉईंट सगळ्या बाजूला काय करणार आहेत, रेज इमिट करणार आहेत. किंवा काय त्याला काय म्हणतोय आपण, कसले वेव्ह फ्रंट, स्पेरिकल वेव्ह फ्रंट. हा काय असेल इथं, ह्या पण पॉईंट स्पेरिकल वेव्ह फ्रंट, इथला अजून एक पॉईंट स्पेरिकल वेव्ह फ्रंट, ह्याच्यामधला अजून एक पॉईंट स्पेरिकल वेव्ह फ्रंट. प्रत्येक पॉईंट ए आणि बी मधला प्रत्येक पॉईंट स्पेरिकल वेव्ह फ्रंट इमिट करणार आहे, कारण एव्हरी पॉईंट ऍक्ट ॲज अ सेकंडरी सोर्स. ही इमॅजिनरी कन्सेप्ट आहे, डोक्यात जाऊ दे थोडी थोडी. नाव आता काय केलं आपण, ह्याच्यामधलं काही रेज घेतल्यात, वेव्ह फ्रंट ते घेतले, ह्याच्यामधलं काही काय घेतल्यात आपण, रेज घेतल्यात. दोन रेज, ह्या पॉईंटच्या दोन रेज घेतल्या, ह्या पॉईंटच्या दोन रेज घेतल्या, ह्या पॉईंटच्या दोन रेज घेतल्या. जर तुम्ही सेम ह्याच्यावर घेतला अँगल, ह्याचा डिफ्रॅक्शन अँगल प्रत्येकाचा ह्या इथं घेतला, तर ह्याचा डिफ्रॅक्शन अँगल हा थीटा सेम असतोय. इथं घेतला हा म्हणजे असा झाला होता, कारण हा डिफ्रॅक्ट झाला एवढा, तर हा माझा हा थीटा झाला. इथं माझा इथं ह्या पॉईंट आहे माझा, हा एक पहिला पॉईंट आहे. याच्यामधला काय घेतला, हा माझा असा झाला होता आणि हा असा गेला, म्हणजेच हा माझा दिस इज अ डिफ्रॅक्शन अँगल. हा याच्यामधला हा अँगल काय असेल, प्रत्येक ठिकाणी सेम असेल. आता सर असं पण चालतंय काय काढून आपल्याला, सर असं पण करून चालतंय का आपल्याला, चालतंय की हा पण माझा डिफ्रॅक्शन अँगलच होणार आहे. नेक्स्ट असं केलो, इथं पण एक घेतला, हा सुद्धा माझा डिफ्रॅक्शन अँगल. हा थीटा प्रत्येकाचा काय असेल, सेम असेल. आता हा थीटा प्रत्येकाचा काय आहे, सेम आहे. डिफ्रॅक्शन अँगल माझा काय आहे, सेम आहे. आता हे समजलं का बाबा, ऑल दिस रेज आर इन्सिडेंट ऑन दी सेकंड कॉन्वर्जिंग लेन्स. हे कशामध्ये इन्सिडेंट केलो आपण, सेकंड कॉन्वर्जिंग लेन्स, कॉन्वेक्स लेन्स किंवा सेकंड कॉन्वर्जिंग लेन्सवर काय केलं आपण, इन्सिडेंट केलोय. सेकंड कॉन्वर्जिंग लेन्स इन्सिडेंट केल्यामुळे आपल्याला काय मिळणार आहे, इथं स्क्रीनवरती आपल्याला काय मिळतील, पॉईंट फोकल पॉईंट मिळतील आपल्याला, सॉरी एक मॅक्झिमम आणि मिनिमम इंटेन्सिटी मिळतील. तर या स्क्रीनचा फोकल लेंथ किती असायला पाहिजे, फोकल लेंथ आपल्याला झालंय टेन्थमध्ये, फोकल लेंथ किती असायला पाहिजे याची, फोकल लेंथ म्हणजेच काय, याच्यामधून रे बाहेर पडले, लाईट इन्सिडेंट केला इकडून, याच्यामधून रे बाहेर पडले, तर सगळे जे कॉन्वर्ज होतात, सगळे जे रे जे कॉन्वर्ज होतात एका पॉईंटला, दिस इज ते जे डिस्टन्स असेल पोल पासूनचे, ते डिस्टन्स असेल केवढं, दिस इज कॉल्ड अज फोकल लेंथ. तुम्हाला माहिती आहे सगळं. नाव आता याच्यामध्ये याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये पण बघितलं नाही, आता काय बघणार आहोत बघा,
सेकंड लेंस कॉन्वर्ज आता ही काय दिस इज अ सेकंड लेंस कॉल्ड या कॉल्ड एज कॉन्वर्जिंग लेंस हैविंग ये काय करते सगळे फोकस काय किंवा फोकल कुठे आणते होते हे स्क्रीन वरती आणते प्रत्येक फोकस ऑन दिस स्क्रीन सेकंड लेंस फोकस ऑन दिस स्क्रीन डी दिस इज डी डी इज कॉल्ड एज डिस्टन्स बिटवीन स्लिट अँड स्क्रीन कॅपिटल डी इज कॉल्ड एज डिस्टन्स बिटवीन स्लिट अँड स्क्रीन कॅपिटल डी इज नियरली इक्वल टू फोकल लेंथ कॅपिटल डी इज नियरली इक्वल टू फोकल लेंथ सो नेक्स्ट कॅपिटल डी इज व्हेरी व्हेरी ग्रेटर कॅपिटल डी इज व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन ए ह्या ए पेक्षा हा डिस्टन्स म्हणजेच काय असते माझं ए ह्या ए बी म्हणजेच विड्थ ऑफ ए बी इज इक्वल टू काय करतो आपण स्मॉल ए तिथं आपण इंटरफरन्सला डी घेतलो होतो आपण स्मॉल डी घेतलो होतो इथं कसं काय घेतलंय दिस इज अ स्मॉल ए विड्थ ऑफ ए बी इज अ स्मॉल ए कॅपिटल डी इज व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन ए ह्या सॉरी स्मॉल ए म्हणजेच काय तुमचा काय असेल कॅपिटल डी मोठा आहे हा एक 10 सेंटीमीटर असेल तर हा किती असेल माझा 10^-4 मीटर असेल समजतंय हा समजतंय इथंपर्यंत नाव इथे तुम्हाला इकडचं पण दाखवणार आहे मी काय काय लिहिलंय बघा त्याच्यामध्ये एवढं तुम्ही पॉईंट लिहून घेतला तर बेस्ट होईल सेकंड लेन्स कॉन्वर्जिंग इमर्जंट लाईट ऑफ फोकस ऑन स्क्रीन डी इज डिस्टन्स बिटवीन स्लिट अँड स्क्रीन अँड फोकल लेंथ ऑफ सेकंड लेन्स इज नियरली इक्वल टू कॅपिटल डी म्हणजेच एफ इज नियरली इक्वल टू डी ओके नाव वी आर डिस्कसिंग नेक्स्ट इज आता हा पी नॉट